नमस्कार, समृद्धीची भाग्यरेषा या न्यूज 18 लोकमतच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज संपूर्ण दिवसभर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, राष्ट्रार्पण या संदर्भातलं महाकवरेज केवळ आणि केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे. यासाठी आमची संपूर्ण टीम देखील सज्ज झालेली आहे. तर अगदी सुरुवातीलाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर शिर्डी या 521 किलोमीटर महामार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9:25 सुमाराला नागपुरात दाखल होणार आहेत. ते कस्तुरचंद पार्क ते खापरी या मार्गावरती मेट्रोनं प्रवास करणार असून त्यानंतर समृद्धी महामार्गावरती 10 किलोमीटरचा प्रवासही करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी ज्या मार्गानं जाणार आहेत त्या मार्गावर कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांच्या ताफ्याची रंगीत तालीम सुद्धा पार पडली आहे. तर समृद्धी महामार्गावरती भाजपचे आणि बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे भगवे झेंडे देखील लावण्यात आलेले आहे आणि त्यासाठी आज महाराष्ट्र पूर्णपणे सज्ज आहे. तर महाराष्ट्र आज समृद्ध खऱ्या अर्थानं होणार आहे, कारण यापूर्वीपासून मुंबई आणि विदर्भ म्हणजेच मुंबई नागपूर एकमेकांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरलेला होता आणि त्याचंच आज राष्ट्रार्पण केलं जाणार आहे. तर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं देखील उद्घाटन केलं जाईल. मेंदोस वादळामुळे विदर्भामध्ये सध्या ढगाळ वातावरणही पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कार्यक्रमावरती आज पावसाचं देखील सावट राहू शकतं. तर तत्पूर्वी महामार्ग कशाप्रकारे सज्ज करण्यात आलेला आहे त्याचीही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य यावेळेला पाहतोय. क्षणाक्षणाची अपडेट समृद्धीच्या संदर्भातली आपल्याला न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळेल. हजारो लाखो लोकांना एक दिलासा आणि वरदान ठरणारा हा महामार्ग जो आहे ऍक्सेस कंट्रोल, याचं लोकार्पण होतंय. अतिशय आनंद आहे आणि समाधानही आहे, कारण याची सुरुवात झाली त्यावेळेस त्या सरकारमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी याची सुरुवात केली. त्यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग सुरू झाला आणि मी त्यावेळेस मंत्री होतो, ती जबाबदारी MSRTC खात्यावर होती आणि आता मी मुख्यमंत्री आहे. असा योगायोग आहे की सुरुवात आणि लोकार्पण पाहायला मिळतंय आणि या समृद्धी महामार्गाचं नावही बाळासाहेबांचं देण्याचं भाग्य मिळालं त्याचाही आनंद आहे. तयारी अतिशय जोरात आहे. विदर्भाला मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग, किंवा विदर्भ मराठवाडाच नाही उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण माननीय पंतप्रधान साहेब करतायत. त्यासोबत रेल्वेचे काही प्रोजेक्ट्स आहेत. त्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार असताना 2 प्रोजेक्ट आम्ही पाठवले होते. एक नाग नदीचं शुद्धीकरण आणि रिज्युविनेशनचा प्रोजेक्ट, 2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. जायका त्याला फंडिंग करणार आहे. त्या प्रोजेक्टला देखील कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्याचसोबत मेट्रोचा फेज 2 यालाही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नागपूरकरता तर अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस हा माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी येतो आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपले दोन्ही प्रतिनिधी देखील जोडले गेलेले आहेत. आपली संपूर्ण आज टीम खरं तर सज्ज आहे. मग ती टेक्निकल टीम असेल आणि त्याचबरोबर असलेले आपले सगळे जे रिपोर्टर्स आहेत, आमचा संपूर्ण स्टाफ देखील पूर्ण तयार आहे. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवत आहेत. उदय, समृद्धीची भाग्यरेषा आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी ठरणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि पहिल्या टप्प्याचं आज खऱ्या अर्थानं उद्घाटन देखील पार पडताना दिसेल. आज संपूर्ण दिवसभर कसा असेल हा कार्यक्रम? विशाल, खरं तर आजची सकाळ जी आहे ती नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची आणि उत्साहाची असणार आहे, कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते
नागपूरचं जे काही एक ड्रीम प्रोजेक्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता समृद्धी महामार्ग जो थेट नागपूर ते मुंबईला कनेक्ट करणारा त्याच्या पहिल्या टप्प्याचं जे आहे ते लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 9:30 जे आहे ते पंतप्रधान नागपूरच्या विमानतळावर दाखल होतील आणि विमानतळावर दाखल झाल्यानंतर थेट रेल्वे स्टेशनला जाणार आहे. तिथे वंदे भारत एक्सप्रेसला जे आहे ते हिरवी झेंडी दाखवणार आहे कारण नागपूर ते विलासपूर नागपुरातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती पंतप्रधानांच्या हस्ते सुरू होणार आहे. आणि त्यानंतर याच 0 माईल फ्रीडम पार्क येथे येऊन जे आहे ते पंतप्रधान मेट्रोच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. खरंतर नागपूरसाठी मेट्रो प्रकल्प जो आहे तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्या पद्धतीनं नागपूरचा विस्तार होतो आहे त्या पद्धतीनं ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुलभ करण्याचं काम जे आहे ते हे मेट्रो करणार आहे. त्यामुळं या मेट्रोचा प्रवास जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी याच फ्रीडम पार्कमधून सुरू करणार आहे आणि 13 किलोमीटरचा प्रवास करून खापरीपर्यंत जाणार आहे. आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाची पाहणी करून समृद्धी मार्गाला लोकार्पण जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं साधारणतः 11,000 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट्स जे आहेत ते आज नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण आणि नागनदी पुनरुज्जीवन असेल आणि मेट्रो फेज 2 असेल यांचं भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं नागपूरकरांसाठी जे आहे ते आज पंतप्रधानांच्या निमित्तानं एक मोठं गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. आणि त्यासाठी जे आहे ते नागपूर देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण आज नागपूरच्या जागोजागी शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये जे आहे ते भगवं वातावरण पाहायला मिळतं आहे. भाजपकडून जे आहे ते भाजपचे झेंडे जे आहेत ते सगळ्या चौकांमध्ये लावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे 1,00,000 फुगे जे आहेत ते शहरातल्या विविध भागात लावण्यात आलेले आहे कारण गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं विजय भाजपला मिळालेला त्यानंतर हा पंतप्रधानांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे. त्यामुळे पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत करण्याचा निर्णय भाजपनं घेतला होता. आज ज्या ठिकाणी ही मोदींची सभा होणार आहे तिथे साधारणतः 50 ते 60 हजार कार्यकर्ते राहतील अशी व्यवस्था भाजपकडून केलेली आहे. एकंदरीत काय तर नागपूर जे आहे ते पूर्ण भगवमय झालेलं आहे आणि मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे असं चित्र सध्या नागपूरमध्ये सगळीकडे पाहायला मिळतं. बरोबर आहे उदय, तुम्ही आपल्या सोबत अशाच प्रकारे जोडलेले राहा. वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अधिक माहिती मी घेणार आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहे. तत्पूर्वी आपण थेट दृश्य पाहणार आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृद्धी महामार्गाचं आज लोकार्पण करण्यासाठी हे महाराष्ट्राच्या दिशेनं रवाना होताना दिसतायत आणि महाराष्ट्र समृद्ध खऱ्या अर्थानं आज होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातर्फे देखील संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे मोदींच्या दौऱ्यासाठी. नागपूर मात्र भगवं झाल्याचं पाहायला मिळतं. क्षणाक्षणाचे अपडेट केवळ News18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आज दिवसभर पाहता येणार आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वायफळ टोल नाका या ठिकाणाहून सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे. मात्र त्यातील असलेला पहिला टप्पा जो 521 किलोमीटरचा आहे तो देखील पूर्ण झालेला आहे आणि आज त्याचं खऱ्या अर्थानं लोकार्पण होताना पाहायला दिसेल. आणि त्याच संदर्भात पंतप्रधानांचा हा दौरा देखील महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. काय काय तयारी करण्यात आलेली आहे तर सिद्धार्थ मी आपल्याकडे येणारच आहे. नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी देखील यावेळेला विमानतळावरून थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नरेंद्र, संपूर्ण तयारी झालेली आहे का आणि कशाप्रकारे विमानतळ परिसर जो आहे तो सज्ज झालेला आहे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी? कीच उदयनी जे सांगितल्याप्रमाणे नागपूर जे भगवमय झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विमानतळावर आहेत आणि त्याच्या बाहेर जो परिसर जो आहे तो आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं मोदींच्या स्वागताकरिता तयार झालेला आहे. हॉटेल प्राईड समोरचा हा भाग आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भगव्या झेंड्यांनी बलून्सनी हा परिसर जो आहे तो भगवामय करण्यात आलेला आहे. हेडगेवार चौक जो आहे तर या ठिकाणी मोठे कटआउट्स जे लावण्यात आलेले आहे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. सकाळी महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पाणी मारून साफसफाई करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. हा महत्वाचा चौक आहे. या चौकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. एकंदरीतच हा विदर्भाकरिता म्हणता येईल महत्वाचा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणासाठी या क्षणाचे
नागपूरकर जे आहे विदर्भकर जे आहेत ते मोठ्या आतुरतेने वाट बघत होती। हा समृद्धी महामार्ग जो आहे विकासाच्या दृष्टीने विदर्भाकरिता मोठा मैलाचा दगड ठरणार आहे आणि या दृष्टिकोनातूनच हा विकासाचं एक पहिलं पाऊल जे आहे ते विदर्भाच्या दृष्टीने पाडले जात आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जो दाखल होणार आहेत एकंदरीतच हा ही जी तयारी आहे ती तयारी आज काल रात्रीपासूनच तयार करण्यात आली होती। रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बलून झेंडे लावण्यात आलेले होते आणि मोठ्या प्रमाणात आताही तयारी करण्यात येत आहे। 8 ते 9 सुमारास पंतप्रधान विमानतळावर दाखल होणार आहे आणि 9:24 ते 9:25 दरम्यान ते या ठिकाणाहून पुढील प्रवासाकरिता निघणार आहेत। एकंदरीतच नागपूरचं जे वातावरण पाहता ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की हा जो हॉटेल प्राईड समोरचा भाग आहे या ठिकाणी पोलिसांनी आपला बंदोबस्त लावलेला आहे। हा जो मार्ग आहे तो ताब्यात घेतला जाणार आहे। एकंदरीतच हा जो क्षण आहे तो नागपूरकर टिपण्यासाठी तयार आहे। नक्कीच, आणि हाच क्षण महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची संपूर्ण टीम देखील तशाच प्रकारे सज्ज झालेली आहे। कारण मोदींच्या दौऱ्यासाठी नागपूर जरी भगवमय झालेलं असलं तरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। नरेंद्र, वेळोवेळी आपल्याकडून देखील या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेत राहणार आहोतच। समृद्धी संदर्भातली प्रत्येक बातमी ही प्रत्येक क्षणाला आमची संपूर्ण टीम आपल्यासोबत पोहोचवणार आहे। त्याचबरोबर तंत्रज्ञानाची जोड असलेलं एकमेव मराठी न्यूज चॅनल News18 लोकमत आज दिवसभर या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। माझी सहकारी श्वेता वडके यावेला आपल्या सोबत जोडली गेलेली आहे आणि श्वेताकडून या संदर्भातले आपण अपडेट्स घेणार आहोत आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कारण समृद्धी महामार्गावरून थेट अनेक अपडेट्स ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। बरं श्वेता, समृद्धीची भाग्यरेषा ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे, मात्र समृद्धी महामार्ग नेमका असेल तरी कसा, त्या संदर्भातले अपडेट्स आपण संपूर्ण दिवसभर महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवणार आहोत श्वेता? बिल्कुल विशाल, अगदी सकाळपासूनच आपण हा समृद्धी महामार्ग कसा असेल किंवा त्याचे रस्ते कसे आहेत बरीचशी उत्सुकता ही महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांसाठी आहे आणि त्यांच्या मनात जे जे काही प्रश्न आहेत ते आपण त्या प्रश्नांची सगळ्याची उत्तरं आपण त्यांना देणार आहोत न्यूज आणि लोकमतच्या माध्यमातून। आत्ता मी उभी आहे याच या समृद्धी महामार्गावरती आणि आता ही कार आहे ज्या कारमध्ये बसून मी सुद्धा या समृद्धी महामार्गाची सफर करणार आहे, तर ही व्हर्च्युअल सफर आपण आपल्या प्रेक्षकांना घडवणार आहोत, त्यामुळे मी या कारमध्ये बसते आहे। आपण आता थेट या समृद्धी महामार्गावरून म्हणजे कसा नेमका हा मार्ग बनलेला आहे आणि कशी सगळी सुविधा आहे या मार्गावरती ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात आणि या राईडला आपण सुरुवात करूयात। आणि संपूर्ण 8 पदरी असलेला हा रस्ता समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे। 701 किलोमीटरचा संपूर्ण या रस्त्याची लांबी आहे, मात्र आज पहिल्या टप्प्यातलं जे लोकार्पण होतं या महामार्गाचं तो 521 किलोमीटरचा लांबीचा हा महामार्ग आणि त्याचं पहिल्या टप्प्यातलं लोकार्पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि ही समृद्धीची भाग्यरेषा संपूर्ण महाराष्ट्रासाठी फलदायी ठरणार आहे, कारण विदर्भ मराठवाडा आणि या सगळ्या भागांना मुंबईपर्यंत जोडणारा हा समृद्धी महामार्ग आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी सुद्धा तो वरदान ठरणार आहे। शेतीमालाचा थेट विदर्भापासून ते मुंबईपर्यंत हा सगळा भाग जोडला जातोय, त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजे नागपूरपासून मुंबईला जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे, त्यामुळे आधी खरं तर हे अंतर कापायला जो 15 तासांचा वेळ लागायचा तो आता अगदी निम्म्यावरती आलेला आहे वेळ, अगदी 7 ते 8 तासात हा महामार्ग आणि त्याचं अंतर कापता आपल्याला येणार आहे। तर हा समृद्धी महामार्ग नेमका कसा असणार आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। 701 किलोमीटरचा हा संपूर्ण महामार्ग 8 पदरी आहे, 120 मीटर रुंदीचा आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबईला नागपूरशी जोडतोय हा महामार्ग। तब्बल 10 जिल्ह्यांमधून जातोय, 26 तालुक्यांमधून जातोय आणि 390 गावांमधून सुद्धा जातोय।
या बलूनच्या माध्यमातून आपण पाहूयात समृद्धी महामार्गावरती हा बलून दिवसभर घोंगावणारे न्यूज 18 लोकमतचा 19 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती या समृद्धी महामार्गादरम्यान करण्यात आली आहे आणि त्यामुळे रोजगाराची संधी बऱ्याच जणांना उपलब्ध होणार आहे. भविष्यामध्ये या समृद्धी महामार्गामुळे 20 लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी या दरम्यान ठिकठिकाणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 55,000 कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. अर्थात पहिला टप्पा आज त्याचं लोकार्पण होत आहे आणि या समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत हा एरियल व्ह्यू आहे. अर्थात न्यूज 18 लोकमतच्या या बलूनच्या माध्यमातून आपल्याला हा एरियल व्ह्यू दिसतोय. बरेचसे त्यामध्ये फ्लायओव्हर्स आहेत, अंडरपासेस आहेत आणि या सगळ्याची निर्मिती करत करत हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बनतोय. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत या समृद्धी महामार्गाची टेस्ट राईड सुद्धा काही दिवसांपूर्वी घेतली, कारण आज त्याचं लोकार्पण होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. थोड्याच वेळात पंतप्रधान नागपूरमध्ये पोहोचतील आणि साधारण सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान या समृद्धी महामार्गाचं लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू होईल. पंतप्रधान आज इथे येत आहेत आणि मराठवाडा, विदर्भ या सगळ्या भागांना मुंबईपर्यंत जोडणारा समृद्धी महामार्ग हा 8 पदरी आहे चक्क आणि भारतातल्या सगळ्यात मोठ्या महामार्गापैकी हा समृद्धी महामार्ग असणार आहे. तर ही आपण व्हर्च्युअल राईड केली या समृद्धी महामार्गाची आणि खरं तर तुम्ही देखील या महामार्गावरून कधी प्रवास केलात तर तुम्हाला देखील एक वेगळा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि आता इतर अपडेट्ससाठी आपण जाऊयात माझा सहकारी विशालकडे. विशाल, क्या बात है श्वेता. खरं तर आपण पाहिलं, ही व्हर्च्युअल ट्रीट होती आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी, कारण समृद्धी महामार्ग असेल कसा, त्यावरती प्रवास करताना त्यांना कुठल्या प्रकारचे अनुभव घेता येणार आहेत. त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम ही सज्ज झालेली आहे. तर एरियल व्ह्यूच्या माध्यमातून आपण थोडक्यात हा महामार्ग, त्याची सुरुवात कशाप्रकारे असेल याचे देखील अपडेट्स घेतलेले आहेत आणि वेळोवेळी आमच्या न्यूज 18 लोकमतच्या बलूनच्या माध्यमातून त्याची वैशिष्ट्य देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. आणि आमची संपूर्ण टीम या संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाची खबरबात केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. बरं, समृद्धी महामार्ग याची उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला देखील आहे आणि याचे सगळे कंगोरे शोधून काढण्यासाठी या समृद्धी महामार्गाचे काय काय आहेत वैशिष्ट्य ती देखील जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक क्षणाची अपडेट केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तर ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात काय आहे, कसा आहे हा समृद्धी महामार्ग. आणि आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तत्पूर्वीच प्रत्येक क्षणाची अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण टीमसोबत. तत्पूर्वी छोटासा ब्रेक.